कष्टाचे गूढ वोवरे किती सोसले वादळ वारे पानगळीतून नव्याने मोहरली माती फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी आला इतक्या रात्री तू हॉल मध्ये काय करतेस? तुमचीच वाट बघत होते. आई पण थांबली होती इतक्या वेळ, पण मीच म्हटलं आज जाऊन झोपा म्हणून. बरं नसतं ना त्यांना अलीकडे? अरे वा, एका दिवसात या घरावर अधिकार गाजवायला लागलीस. अधिकार नाही, कर्तव्य म्हणतात त्याला. पुराशिवाय बोलत नाही. काय वाटेल ते बोलू नका, काय वाटेल ते बोलू नका. आहे माझ्याकडे पुरावा आहे. हा नाशिकचा पेपर, यात तुम्हा दोघांचे फोटो आले. बघा, तुमचे फोटो आहेत काय ते बघा. आहे, आमच्या दोघांचं साम्य आहे. जुळे आहेत, जुळे आहेत. कुठून जुळे उपटले? हे हिंदी सिनेमाचा जुळे आहेत. नाही, त्याचा विचार तुम्ही करा. मी तोपर्यंत जाऊन पोलिसांना सांगतो. पोलीस पोलीस कशाला? पोलीस कशाला काय? आता मी बाहेर जातो ना, दाराला टाळ लावतो. हे बघा सॉलिसिटर गुप्ते, माझ्या भावाचं उत्तर यायला अजून किती वेळ लागेल? अहो, पण तो भूमिगत झालाय, पोलीस शोधतायत त्याला. त्याचं कर्म करावं तसं भरावं. अहो, पण नाही हो. अहो, माझी कलकत्त्याला अजून बरीच कामं अडकून पडली आहेत. बरं, नाही मग असं करते, मी थांबते. म्हणजे काय, परत पुन्हा ये जा नको ना मला. ठीक आहे. म्हणजे माईचा मुक्काम वाढला तर? हो. अरे अप्पा, तुझी नात स्वाती कॉलेजला गेली का? हो. तुम्ही तू म्हणतो ते बरोबर आहे, पण माझ्यामुळे तुला त्रास. हो, घर तुमचंच आहे. खरंही माझंच आहे. आणि तुला खरं सांगू का, मला हॉटेलमध्ये राहायचा कंटाळा येतो. चहा एकदम छान झाला होता. हा, थँक्यू. संस्थानिक अप्पासाहेब नांदसकर आहेत का? या या, बसा. चहा येणार? तुझ्याच आहे का? नाही, मग नको आहे म्हणून का? गमत हो. मला घर म्हणजे चहा आवडतो तो माझ्या भाऊच्या हातचा. का? म्हणजे आम्ही याचे भाऊ नाही. बरं बरं, चल, तुझा आग्रह असेल तर पी, पण ऑनेस्टली आता मला चहा नको आहे. नो फॉर्मॅलिटी. थँक्यू. काय झालं का सॉलिसिटर गुप्तांच्यावर बोलणं? माईंचा मुक्काम वाढलाय बरं का? वा, माई आमचा भाऊ भेटला होता तुम्हाला? हे तुम्हाला भाऊसाहेबांनी सांगितलं? हो, तुम्ही नाही सांगितलं असो, पण तुम्ही त्याला योग्य उत्तर दिलं. म्हणजे आश्रमाची गुप्तता ही पाळायलाच पाहिजे. ही गुप्तता पाळली नाही म्हणून माईंनी त्यांच्या एका सहकार्याला कामावरून काढून टाकलं. हो, म्हणाले ते मला. बर, मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो. अप्पा, जयदेच्या लग्नाचे फोटो या तुझ्या वाटच्या कॉपीज. लग्नाचे फोटो? तू त्यांच्या रजिस्टर लग्नाला साक्षीदार होतास. बर, मी निघू. चल, संध्याकाळी भेटतो. अप्पा, ही जाई आणि हा जयदेव. अप्पा, आर यू शुअर?
ही जाई आणि हा जयदेव हो नाही नाही तरीच माई नाही तसं नाही एकसारखे दिसणारे अनेक चेहरे असतात पण ह्या मुलीचा चेहरा असा चेहरा मी कलकत्त्याला पाहिल्यासारखा मला आठ अर्थात ते कलकत्त्याला नाही पण फोटो खरंच छान आहे अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे दोघांचा दृष्ट लागली नाही पाहिजे आप्पायने कशी लागेल एवढा मोठा बापूसाहेब गोगटे त्यांच्या पाठीशी असताना शक्य आहे का आप्पा तुझे पण फोटो छान आले तर ही जाई आणि हा जयदेव काय त्या वालावलकरची पोरगी चांगली आहे कामही करेल पण मी तो प्लॅन बदललाय मी त्याच्यात काही अर्थ नाही आहे अर्थात मी संधीची वाट पाहणार आहे आणि ती मिळाल्यावर आता मला विचार करायला वेळ आहे दोघ जण हनीमूनला गेलेत आल्यावर बघतो हे बघ तुला महत्वाचं एक सांगतोय हे माझ्या पोराचं झालेलं लग्न कुठल्याही परिस्थितीत मी मोडेन मी सांगेन भेटू तेव्हा बोलू नाही घरात बोलता येणार नाही ओके ठेव हा या 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 बसा नमस्कार नमस्कार बसा बसा मी दत्तात्रय ठोंबरे हा तुम्ही फोन केला होता मला फोन केला होता बोला 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 कुठल्या संदर्भात मला भेटायला नागपूरचे विश्वासराव देशमुख यांचे अकाउंटंट खळदकर यांनी मला तुम्हाला भेटायला सांगितलं हा खळदकर खळदकर आहे लक्षात आहे माझ्या कुठल्या संदर्भात विश्वासराव देशमुख परागंदा झाले हे त्यांनी मला सांगितलं बरोबर आहे परागंदा झाले पुढे आता ते कुठे आहेत हे माहित आहे तुम्हाला ते कुठे आहे हेच सांगण्यासाठी मला त्यांनी परत तुमच्याकडे पाठवलंय कुठे आहे अकोला अरे ऑफिसला जायचं नाही का तुला थोडा उशिरा जाणार आहे का अरे सहजच जरा बस मला तुला काही विचारायचं आहे काय 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 नाना मला सांग हे जयदेवचं रजिस्टर लग्न झालं हे रजिस्टर लग्न म्हणजे रजिस्टरच्या ऑफिसमध्ये एक महिन्यापूर्वी फॉर्म भरला बरोबर हे तुला कधी केव्हा आणि कसं कळलं काय बापू बापू म्हणाला म्हणाल नाही बापू मला स्वतः तिथे घेऊन गेला आई शपथ शपथ घेऊ नको आईची शपथ घेऊ नको म्हातारी मेले वरती तिची शपथ घेऊन काय होणार आहे मग तुझी घेतो मला ठार मार भावड्या असं काय बोलतोस रे बोलू नये असं हे बघ तू खोटं बोलत नाहीस तू खोटं बोलणार नाहीस मला माहित आहे उलट मी बापूला म्हणालो अरे बाबा ह्या लग्नाच्या बाबतीत भावड्याच्या कानावर सगळ्या गोष्टी घाल त्याला भीती वाटली काय की तू काहीतरी लग्न मोडशील म्हणून अच्छा 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 हे बघ मला काय म्हणायचं आपण असं करू हा बस शांत बस तू ऑफिसला गेलास तरी चालेल मी ऑफिसला जातो थँक्यू काय झालं शांता जयंतीला भेटून आले मी जयंती काय म्हणाली मग अहो ती जावई बापूच्या छळाला कंटाळलीय घटस्फोट घ्यायचं म्हणतीये वेड लागलाय तिला
घटस्फोटून करणार काय? त्या त्या लहान पोराचा आर्याचं काय करणार? मी सुद्धा तेच सांगितलं तिला, पण सासू आणि नवरा खूप त्रास देत आहेत हो तिला. नालायक, ब्लॅकमेल करतायत ते आपल्याला. त्याला सस्पेंड केलं ना, तो राग काढतोय तो पोरीवर. माझ्या मनाविरुद्ध झालं ना का हे? असंच होणार, असंच होणार. जयदेवच काय? जयदेवने देखील मनाविरुद्ध केलं. आता जयंतीचं काय करायचं ते सांगा. तो तिची नीट काळजी घेईल ना याचा बंदोबस्त मी करेन. तुम्ही खूप बंदोबस्त कराल हो, पण तिच्या मनाचं काय? जावई बापूंवरनं तिचा विश्वास उडालाय आता. मला नाही वाटत ती त्यांच्या बरोबर राहिलच. आपल्या मनाविरुद्ध झालं ना की असंच होणार. शेवटी निस्तरायचं आई वडिलांनी. मुलंच आहेत ना, निस्तरा, नाही तर कुठे सोडणार त्यांना. अहो तुम्ही ठीक आहे, तू काळजी करू नकोस. तिला फक्त एवढंच सांग, त्या वसंत जाधवचं घर सोडू नकोस. सोडणार नाही हे मी बघेन. हॅलो आई, जाई बोलते. कशी आहेस जाई? मी ठीक आहे, तू बोल, तू कशी आहेस? उठून परत आलीस? नाही, उद्या येतोय. ग्रेट. कशी उठी? हनीमून संपला? ग, 8 दिवस झाले आई. आता घरचे वेद लागले. बरोबर आहे ग. मला सांग, उठी कशी आहे? मस्त, पण उठीपेक्षा माझा नवरा छान आहे. माता काय, नवरा नवरा आणि नवरा. आई, तुझा जावई एकदम ग्रेट आहे. आता फक्त नवरा. बरं, बाबा कुठे आहे? अगं, पोलीस स्टेशनला गेले. का ग, काय झालं? तो किशोर प्रधान आणि तो संदीप नाही का, त्याला ना पोलिसांनी पकडून नेलंय, म्हणून बाबा तिकडेच गेले. बरं, उद्या आले ना की घरी येऊन जाईन आणि भेटेन तुम्हाला. आई ठेव फोन. ओके, बाय. चल बाय. सरला, एकदम खुशीत दिसतेस. कोणाचा फोन होता? जायचा. हो, काय म्हणते? उद्या परत येते. अरे वा, कशी आहे ती? मस्त, मजेत. म्हणली ना, आता काय फक्त नवरा नवरा आणि नवरा. तो आहेत तसा. चला, आता आपली काळजी मिटली. आणि आपल्या दुसऱ्या काळजीचं काय? कुठली दुसरी काळजी? तो संदीप आणि तो किशोर प्रधान. अरे बाबा बाबा, त्यांचं काय विचारू नको. गेलो तो पोलीस स्टेशनला, पोलिसांनी दोघांना असं चोपलंय म्हणून सांगू. सगळं पोपटासारखे फार 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 बोलत होते. हातापाय पडतो माझ्या हातापाय. मला सोडवा सोडवा, काय सोडवणार आहे ना. माहितीये का तुला, 23 लोकांना या लोकांनी लुटलंय. बाप रे. हो, 23 लोक. सगळ्यांना सांगायचं अमेरिकेवरून आलो आम्ही, नातेवाईक आहे, तिथे राहायचं. आधी चोरलेला माल तिकडे ठेवायचा, तोपर्यंत दुसरं घर बघून ठेवायचं, तो माल घेऊन तिकडे. भयंकर माणसं बाबा ती. आपण आता काम करूया, तुझे आणि माझे जेवढे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना एकदा प्रत्यक्ष बघूया परत जाऊन, म्हणजे परत आपल्याला कोण फसवायला नको. येस, नक्की जाऊया आपण. उद्या जाई येणार. गुड न्यूज आहे ना? खरंच गुड न्यूज आहे. फक्त एक आठवडा झाला, पण हा आठवडा मला वर्षासारखा वाटला. जाईला जाईला जवळ बघायची सवय आहे. लांब कधीच नाही गेली ती आपल्यापासून. हो, आता येते ना उद्या. हॅपी? फक्त तुझ्यासाठी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जयदेव गोगटे. आपला चहा.
क्या बात है, थैंक यू सो मच मिसेस कोटे. यू आर मोस्ट वेलकम. ओह थैंक यू वेरी मच. मला सांग, 8 दिवस तरी अजून राहायला हवं होतं आपण. मग परत जाऊया. तुझ्या फाइल्स घेऊन जा. का? म्हणजे त्यांची आठवण आली की फाइल्स उघडायच्या. हे बघ, मी असं कधीही केलेलं नाही. उगीच काहीतरी तू जोकिंग. पण जाम मजा आली. आहे की नाही? खरं सांग बघ, आली की नाही? आली की नाही? आली. चावटपणा करू नको मजा आता प्लीज. ते चावटपणा काय? पण घरात होत आणि घरातली माणसंही घरात आहेत. सो हे बघ, आमच्या घरी ना कोणी इतक्या लवकर सकाळी उठून बसत नाही, आणि बसलेच ना तर स्वतःच्या रूम मध्ये बसत, त्यामुळे आपल्याला इथे फुल प्रायव्हसी. प्लीज. आता प्लीज काय आहे, लाजतेस काय तू एवढी? मला लाज वाटते. कमाल आहे तुझी यार, लाजू नकोस ना. काय लाजू नको? बाईच्या जातीला जन्माला आलास ना की कळेल तुला. हे बघ, आता नाही आलो ना मी बाईच्या जातीला जन्माला, पुरुषाचं सारखं तरी वागू दे मला. हे की नाही? या जन्मी तरी किमान. काय करतोस तू? प्लीज सावटपणा करू नकोस. तुझ्या घेणार मायातला? तू घे. खरच डॅडींना देऊन आलंय. कसे कसे आहेत कसे ते? इज ही ओके? हा, म्हणजे चौकशी तरी केली त्यांनी माझी हसत हसत. आपला हनीमून कसा झाला विचारलं? जयदीप, अगं म्हणजे विचारू शकतात ना की कसा झाला प्रवास तुमचा बाबा? ठीक झालं ना सगळं? तू तुझं काम करत बस, तुझी ना उटीची किक उतरली नाही अजून. हे बघ, आता ही माझी जी किक आहे ना ती आयुष्यभर उतरणार. इनफॅक्ट मरेपर्यंत उतरणार. चैते, असं नको बोलू सर. ओके ओके, सॉरी नाही बोलणार. बर मला सांग, तू आजपासूनच ऑफिसला जाणार आहेस? हो, म्हणजे पण तू नाही म्हणालीस तर नाही जाणार बाबा. ओ हो हो हो, मग नको जाऊस. ठीक आहे, नाही जात. लगेच लगेच जा. पण का तू तू हा प्रश्न का विचारलास? म्हणजे तू हो म्हणणार असेल तर मी सुद्धा उद्यापासून युनियनचं काम बघितलं तर चालेल. विचारतेस काय यात? नाही, तू नाही म्हणणार असेल तर नाही करणार मी काम. कम ऑन, तुला माहिती आहे मी असं कधीच म्हणणार नाही. 21व्या शतकातली बाई आहेस, तुझं जे काम आहे ते तू करायलाच हवंस. तुला जे काम आवडते ते तू करतेस, युनियन लीडर. हे बघ, या कामानिमित्त जर तुला माझ्या विरुद्ध सुद्धा उभं राहायची गरज पडली ना तर उभी राहा, ठामपणे उभी राहा, कचरू नकोस. खरच, कर्तव्यापुढे नाती जपायची नसतात कधी. थँक्स, आय लव्ह यू. क्या बात. हे वाक्य तू गेल्या 8 दिवसामध्ये जवळजवळ 37,888 वेळा तरी म्हटलं, पण प्रत्येक वेळेला पहिल्यांदाच म्हटल्यासारखं वाटलं. आय रिअली लव्ह यू. I love you too. ब्रेकफास्ट ला येताय ना? ए तू बस बस, मला सांग तुमची ट्रिप कशी झाली? छान झाली. खूप थंडी असेल नाही तिथे? नाही, फारशी थंडी नव्हती पण छान प्लेझंट होत. तुला जायचंय? तुम्ही येणार आहात? मला आता वेळ नाही सध्या, पण मग तू जाऊ शकते. अमर म्हटलं मित्र हनीमून आलाय, जरा खबर बात घेऊया. अरे पण या वेळेला म्हणजे काय, सगळे आत बसले बापूंच्या खोली, ड्रायव्हर वर गप्पा गोष्टी करतायत. तिकडे थोडा वेळ थांबलो, मग तुझी वाट बघत इकडे येऊन थांबलो. तू कार केलेस माझ्यावरती. मला सांग, तुझी आई त्या छोट्या बाळाला घेऊन खेडला गेली होती, ती परत आली? नाही, ती पुढच्या आठवड्यात आहे डॅडी. अच्छा अच्छा अच्छा. काही नाही, मी आपलं तुला सहज विचारलं, म्हणजे काय आहे, जयदेवने एवढे 10 लाख डोनेशन देऊन ते बाळ घेतलं, ते बघण्याची इच्छा आहे एवढंच, बाकी काही नाही. आपण
तुम्हाला हे सांगतोस ते सगळं खरं आहे? मी तुझ्यापासून कधी काही लपवून आहे का? पण माईला जाईचा फोटो पाहून एवढं दचकायला काय झालं?